तुम्ही जर तुमच्या लहान मुलांना दुचाकीवरून फिरवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता 4 वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांना दुचाकीवर बसवायचं असेल तर त्यांना हेल्मेट आणि हार्नेस बेल्ट वापरणं हे अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. तसंच मुलं दुचाकीवर बसल्यानंतर दुचाकीचा वेग ताशी फक्त 40 किलोमीटर इतका मर्यादित ठेवावा लागणार आहे. या नव्या वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तसंच चालकाचा परवाना 3 महिन्यासाठी निलंबित केला जाईल. दुचाकी वाहनांवर बसणाऱ्या लहान मुलांसाठी अधिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. लहान मुलांसोबत बाईक राईडसाठी नियमावली कशी आहे ते पाहतोय आपण ग्राफिक्समधून. 4 वर्षांखालील मुलांना दुचाकीवर बसवायचं असल्यास हेल्मेट आणि हार्नेस बेल्ट अनिवार्य. मुलांसाठीचं हेल्मेट शासनानं ठरवून दिलेल्या मानकांपैकी असणं बंधनकारक. मुलं दुचाकीवर असल्यास 40 किलोमीटर प्रति तास एवढीच वेगमर्यादा राखावी लागणार आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास 1,000 रुपयांचा दंड आणि चालकाचा परवाना हा 3 महिन्यांसाठी निलंबित होईल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.